किल्ले पन्हाळगड जवळच हे मसाई पठार आहे आणि याच मसाई पठारावर द लेजंड ऑफ पद्मावती या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. आपण जर बघितलं तर हा या ठिकाणी मंडप घातलेला आहे, सगळं सामान आहे जे शूटिंगसाठी जे सामान लागतं ते सगळं सामान या ठिकाणी आणि इथंच हा सेट उभारण्यात आला होता. आणि रात्री जो हल्ला झाला 30 ते 40 जणांच्या जमावानं जो हल्ला केला त्यामध्ये आपण बघतोय पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला आणि आपण बघतोय हे सगळं साहित्य जे आहे हे या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. अगदी खुर्ची आहे, त्याचबरोबर कपड्याचं जे सामान आहे ते देखील सगळं जळून खाक झालेलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, खाजगी सुरक्षा रक्षक होते. तरी देखील हा हल्ला कसा झाला हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे. पण आपण बघतोय शूटिंगसाठी लागणारं सगळं जे साहित्य होतं ते सगळं साहित्य खरं तर या घटनेमध्ये जळून खाक झालेलं आहे. पद्मावती चित्रपटाला यापूर्वी देखील राजस्थानमध्ये विरोध झाला होता, त्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या याच मसाई पठारावर सुरू केलं होतं आणि गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या पठारावर हे शूटिंग सुरू होतं. पण राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे विरोध झाला त्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील हा विरोध झालेला आहे. आणि ही हा जो हल्ला आहे हा झालेला आहे आपण बघतोय हे खरं तर चप्पलची पेटी आहे ही देखील पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. आणि ऐतिहासिक जे वेशभूषांचे हे जे सगळे ड्रेस होते हे ड्रेस देखील पूर्णपणे हे जळून खाक झालेले आहेत. आपण बघतोय ह्याला आग लावण्यात आलेली आहे, पेट्रोल बॉम्बचा या ठिकाणी वापर केला आणि अचानकपणे हा हल्ला झाला. आपण बघतोय इतर जे काही प्रमाणामधलं हे साहित्य आहे ते साहित्य मात्र या आगीपासून खरं तर वाचलेलं आहे. पण अतिशय ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण कोल्हापूरला कलापूर म्हणून ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरमध्ये खरं तर हा हल्ला झालेला आहे. इतिहासामध्ये जी राणी पद्मावतींची जी भूमिका आहे किंवा त्यांचा जो इतिहास आहे तो चुकीच्या पद्धतीनं सांगितला जातो आहे असा आरोप करत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी अजून कुणी स्वीकारलेली नाही. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांनी देखील अजून पोलिसामध्ये तक्रार देखील दिलेली नाही किंवा प्रसारमाध्यमांसमोर देखील आपली बाजू मांडलेली नाही. पण या हल्ल्यामागे नेमकं कोण होतं हे शोधणं आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, मसाई पठार, कोल्हापूर.